नमस्कार, मी डॉक्टर सेजोल कश्यप, निवासी डॉक्टर आहे जनरल सर्जरी डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे. सर्वप्रथम तर सर्व महिलांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच्या स्तनाची तपासणी घरच्या घरी आपण कशी करू शकतो या विषयावर थोडी माहिती देणार आहोत. ही फार एक महत्त्वाची तपासणी आहे, कारण की हा जो आजार आहे जो ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो किंवा ब्रेस्टमध्ये गाठ असते, स्तनात गाठ असणे, हा एक खूप कॉमन आजार आहे व सर्व बऱ्याच महिलांना याच्याविषयी प्रश्न असतात. जेव्हा आपण किशोरावस्थेतल्या मुली असतात किंवा त्याच्या पुढच्या महिला यांनी ही ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन व म्हणजेच स्वतःच्या स्तनाची तपासणी ही नियमित वेळेत केली पाहिजे. महिन्यातून एकदा जरी आपण ही तपासणी करत असो तरी सफिशियंट आहे. ही तपासणी करताना सर्वप्रथम तुम्ही जेव्हा आंघोळीला जातात तेव्हा ही तपासणी एकदा करायची. आपले हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे किंवा मानेच्या मागे तुम्ही ठेवू शकतात. ते ठेवल्यानंतर सर्वप्रथम आरशात आपले स्तन कसे दिसत आहेत, दोन्ही स्तनांचा आकार सारखा आहे की नाही हे बघायचं. स्तनाचा काही वेगळा कलर आलेला आहे किंवा काही रंग दिसतोय, काळसटपणा किंवा लालसरपणा असं काही दिसतंय तर त्याच्याकडे लक्ष द्यायचे. ते झाल्यानंतर आपले ग्रंथांमधून काही जर तुम्हाला पाणी येताना किंवा असं काही आढळत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हे जे एक मॅनिक्विन आहे त्याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ही तपासणी कशी करायची आहे. उजव्या बाजूचे जे स्तन आहे त्याला तुम्ही डाव्या हाताने तपासू शकतात व डाव्या बाजूचे जे स्तन आहे त्याला तुम्ही उजव्या हाताने तपासू शकतात. आपले जे हाताचे बोटं आहेत अलगदपणे गोल डिरेक्शनमध्ये असे स्तनावर फिरवायचे आहेत. ह्या प्रकारे पूर्ण स्तनाची तपासणी आपण करायची आहे. काही गाठ वगैरे आढळते आहे का किंवा दाबल्यानंतर दुखतं आहे का हे बघायचे आहेत. जास्त जोरात दाबू नये किंवा दोन बोटात पकडाल तर गाठी तुम्हाला कदाचित जाणवू शकतात, म्हणून ती योग्य पद्धत नाही आहे. फक्त तळबोटांनी एवढंच आपण गोल आकारात फिरवायचं आहे. फक्त स्तनात नव्हे तर काखेतसुद्धा आपली ही तपासणी केली पाहिजे. काखेतसुद्धा काही गाठ लागते का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसे मी सांगितले की महिन्यातून एकदा तुम्ही जरी ही तपासणी केली तरी सफिशियंट आहे, आणि जरी एखादी गाठ वगैरे तुम्हाला आढळत नसेल तर 6 महिन्यातून एकदा तरी पण एक सेफ साईड प्रिकॉशन म्हणून आपण डॉक्टरांना दाखवले पाहिजे. जे MBBS MS जनरल सर्जन डॉक्टर असतील आपल्या घराच्या आसपास त्यांना दाखवून द्यावे व त्यांना जरी तुम्हाला गाठ जाणवत नसेल तरी 6 महिन्यातून एकदा जरी आपण त्यांना दाखवले तरी सफिशियंट आहे. पण जर गाठ तुम्हाला जाणवत आहे तर त्वरित तुम्ही MBBS MS जनरल सर्जन आहेत यांना भेटले पाहिजेत. तपासणी असतील ते डॉक्टर तुम्हाला सांगतील. जी गाठ असते ती प्रत्येकच गाठ कॅन्सरची असते असं नसतं, पण तपासणी केलेलं बरं. मग त्यानंतर जर तुम्हाला वाटते तर पुढच्या तपासण्या ज्या डॉक्टर सांगतील त्या आपण करायला हव्यात. ह्या पद्धतीने तुम्ही तपासणी घरी करू शकतात व तुम्ही डॉक्टरांकडेही जाऊन करू शकतात. भेट डॉक्टरांची ह्या संबंधित घेणं जरा आवश्यक असतं आणि स्वतःची काळजी घेणं तर महिलांसाठी फारच जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला या संबंधित माहिती देण्यासाठी आलेलो आहोत. जेव्हाही तुम्हाला काही अडचण वाटते किंवा कोणत्याही प्रकारचा काही त्रास वाटत असेल तर कृपया करून डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे आम्हाला भेट द्यायला या. आम्ही 24 तास इथे उपस्थित आहोत आपल्या सर्वांसाठी. धन्यवाद.